जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सतत हसत असता, कौतुक केलंय तुमचं. थँक्यू सो मच. ते हसी पण त्यांच्यामुळेच हो ना. आणि पुढचा आरोप असा ते राहू द्या. मिस्टरांना काय बोलूच देत नाही. ते पण बरोबरच आहे. मुलावर सतत ओरडत असता. तो थोडा लेझीनेस करतो. मला माहितीये की त्याने थोडा यु नो ही थोडा छान ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. थोडा त्याला खेळूच देत नाही तुम्ही. काय कसलं तो खेळतो. तो क्रिकेट अंडर 16 रणजी सिलेक्ट झालेला. मुंबई सिलेक्ट झालेला. पण त्याने थोडा अजून थोडासा अजून हे केलं. चांगला परफॉर्मन्स द्यायला. परफॉर्मन्स नाही तसं पुश नाही पण थोडा अजून एक अलर्टनेस पाहिजे. तुम्हाला हॅप्पी म्हणतात का? हो सर. येस. हो का? बरं. आता कळलं आम्हाला या घरात एवढा हॅप्पीनेस काय. माझ्या घरातला पेट नेम हॅप्पी होत. सतत उगाच ओरडत असतात. प्रोफेशनली टीचर आहे ना तर आम्ही आम्हाला सगळं बारीक बारीक मध्ये पण प्रत्येक कामात तुम्हाला खूप घाई असते. घाई नाही एक असं असतं आपला वेळ ब्लॉकिंग असतो टाइम ब्लॉकिंग असतो की याच्यामध्ये हे आहे तसं करायचं. जर तुम्हाला कोणी डिवचलं तर समोरच्याला सळो की पळो करून सोडतात. येस. म्हणजे तसं नाही. तसं नाही म्हणजे तसंच आहे. तसं नाही म्हणू नका. तसंच आहे सर. ट्रान्सपरन्सी बरी असते. प्रत्येक कार्यक्रमात लेट येतात. रसिका. नाही नाही हा नाही सर. हे याच्यामुळे प्रॅक्टिस. कोणामुळे ह्याच्या त्याच्यावरती नावं नका घेऊ. सगळ्यांना नवऱ्याला सगळ्यात जास्त ओरडते. नाही नाही बरोबर नाही. हे बघितलं इथेच कळतंय आम्हाला. बरोबर नाही हट ह्याच्यातच सगळं कळलं आम्हाला. राग खूप येतो तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी. हो म्हणजे येस. समोरच्याच ऐकून घेत नाही. स्वतःच तेच खरं करता. हो. आणि त्याचबरोबर तुमच्या कधी कधी बोलण्यामुळे समोरच्याला फार वाईट वाटतं. त्याच्या मनाचा थोडा विचार करावा अशी सूचना. तुमचं काय म्हणणं? हो हो राईट होऊ शकतो. राईट आहे. कधी कधी रागाने बोललेलं मग परत काय हो. तुम्हाला मान्य आरोप. हो हे सगळे आरोप मान्य आहेत. सगळे नाही. अरे म्हणजे ते तुमचं काय म्हणणं आहे की वहिनींनी कुठला स्वभावात बदल केला तर त्यांच्यासाठी ते चांगलं असेल. थोडं पेशन्स राहिलं ठेवले पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की कसं होतं छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःच बीपी हाय करून घेण्यात काय फायदा नाही. माणसांकडनं चुका होतातच. तिने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हां समोरचा पण तेवढाच करेक्ट नसेल जेवढं ही समजते. तर थोडंफार त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे. त्यांनी थोडं शांत राहिलं. काय म्हणणं आहे तुमचं? हो मे बी माझी एक्सपेक्टेशन समोरच्याकडून जास्त असेल आणि ते मला असं भेटत नसेल तर हो ॲट दिस पॉईंट मला वाटतो की शांत राहून समजून माझे रिलेशन अजून चांगले होऊ शकतात. आणि शेवटी तुम्ही नावात हॅप्पी आहे. नाव हॅप्पी आहे ना. त्यामुळे आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचा हॅपीनेस थोडा तरी कमी होणार असेल तर तो का करायचा? नाही करायचा. मग आजपासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? तोच करणार. जास्त जसे तुम्ही बोलतात घाईमध्ये विचार पण नाही करणार आणि जास्त घाई पण नाही करणार. बोलण्यामध्ये पण आणि व्यवहारात पण थोडं शांत. आजपासून एवढं होईल असं वाटतं तुम्हाला? चेहऱ्यावरून तरी तुमच्या वाटत नाहीये मला. आत्ता टीव्ही समोर बोलायला काय जात आहे.